नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र आणि होस्ट प्रेमानंद घाग। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत डेव्हलपर टॅबमधून मॅक्रोसचा कोड कसं रीड करायचं। आपण मित्रांनो इकडे ह्या इंट्रो ह्या शीटवर आपण इकडे एक मॅक्रो लिहिलं आहे, तुम्हाला आठवत असेल। हे मॅक्रोचं कोड आता आपण रन करूया, त्याचं कोड आपण रीड करूया। रीड करण्यासाठी आपण जायचं डेव्हलपर टॅबमध्ये। ओके, आपण जो होममध्ये असू ते इथून आपण जायचं डेव्हलपर टॅब। डेव्हलपर टॅबमधून व्हिज्युअल बेसिक्समध्ये, व्हिज्युअल बेसिक्समध्ये ही तुमची ही व्हिज्युअल बेसिक्सचा पूर्ण हा इंटरफेस ओपन होतो। व्हिज्युअल बेसिक्सचा इंटरफेस पण सेम आहे, हा वरचा आपला सगळा मेनू बार आहे, त्याच्यानंतर हा बघा फंक्शन्सचा बार आहे, इकडे असतो आपला व्हीबी प्रोजेक्ट। इकडे आपल्याला प्रोजेक्ट्स आपले जेवढे पण आपले एक्सेल शीट्स ओपन असतील त्या सगळ्या एक्सेल शीटची नावं तुम्हाला इथे मिळतात, सगळ्या डिटेल्स तुम्हाला त्या एक्सेल शीटच्या इथे मिळतात। ओके, त्याच्यानंतर इकडे खाली आहे त्याच्या प्रॉपर्टीज, ज्या पर्टिक्युलर शीट्स किंवा कोणतेही म्हणाल कोणतेही ऑब्जेक्ट जे घ्याल तुम्ही त्याच्या प्रॉपर्टीज तुम्हाला इथे मिळतात, त्या कशा तुम्ही तुम्हाला पुढे पुढे दाखवतोच। ओके, त्यानंतर आपण आता इकडे बघूया, आपण ओपन केलेला आहे मॅक्रोचा प्रोजेक्ट। ओके, मॅक्रोच्या प्रोजेक्टमध्ये एक्सेल ऑब्जेक्ट्स बघा, शीट वन इंट्रो आहे आणि शीट टू रीड आहे तुम्हाला प्रॉपर इकडे बघण्यासाठी। हे बघा शीट टू रीड मॅक्रो। ओके, आणि हे धीस वर्कशीट म्हणजे संपूर्ण वर्कशीट, तुम्हाला एक स्पेसिफिक ॲक्टिव्हिटी पर्टिक्युलर इंट्रो या वर्कशीटसाठी लावायची असेल तर इंट्रोमध्ये तुम्ही लिहा। ओके, त्यानंतर तुम्ही जर रीड मॅक्रोमध्ये लावणार असाल, म्हणजे रीड मॅक्रोच्या शीटवर लावणार असाल तर रीड मॅक्रो तुम्हाला मी परत ती ओपन करून दाखवतो। बघा इंट्रोची शीट, रीड मॅक्रोची शीट, संपूर्ण कम्प्लीट वर्कबुकवर तुम्हाला कोणता हे लावायचं आहे, एक मॅक्रो लावायचा आहे तर तुम्ही धीस वर्कबुकवर करा। काही नाही, सिम्पल डबल क्लिक केलं की तुम्हाला बघा इकडे ओपन मी करून देतो। आणि मग इकडे तुम्ही सगळ्या तुमच्या सिलेक्शननुसार ह्या वर्कबुकसाठी लावायचे, वर्कबुकला काय ओपन झाल्यावर झालं पाहिजे, सगळे भरपूरसे ऑप्शन्स तुम्हाला इकडे ओपन होतात। ओके मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही ह्या गोष्टी सिलेक्ट करून करू शकता। आता आपण जो लिहिला आहे तो लिहिला मॉड्यूल। आपण एखादा कोणता पण मॅक्रो आपल्या सिस्टममध्ये जेव्हा रेकॉर्ड करतो, बघा इकडे तुम्हाला बघाल तुम्ही व्ह्यूमध्ये गेलात आणि मॅक्रोमध्ये व्ह्यू मॅक्रो, बघा इकडे तुम्हाला मॅक्रो वन आणि मॅक्रो टू ह्या तुमच्या रेकॉर्ड झालेल्या मॅक्रोज आहेत। तर ह्या मॅक्रोज ज्या आहेत, ह्या मॅक्रोज जनरली तुम्ही बघाल तर या मॅक्रोज मॉड्यूल म्हणून जनरेट होतात, मॉड्यूल सिस्टममध्ये मॉड्यूल बनतात। आता हे मॉड्यूल बनलेलं आहे त्याचं, कोणतंही मॅक्रो आपण जेव्हा रेकॉर्ड करतो ते मॉड्यूल बनतं। तर आता इकडे मॉड्यूल बनले, आपण डबल क्लिक केलं मॉड्यूलवर, बघा तुमच्यासमोर इकडे मॉड्यूल ते ओपन झालं। आता बघा हे मॉड्यूलमध्ये मॉड्यूल समजून घ्यायचा प्रयत्न करा। मॅक्रो वनमध्ये मॅक्रोचं हे नाव आहे मॅक्रो वन मॅक्रो, त्याच्यानंतर कीबोर्डचा शॉर्टकट आपण दिलेला कंट्रोल डब्ल्यू वरनं काय करतो तो ऍक्टिव्ह सेल मिळतो, R1C1 1 डिलेक्ट कर आणि ते सिलेक्ट कर, 2 सिलेक्ट कर, 3 सिलेक्ट कर, हे तुम्ही सेल वन व्हॅल्यू टाकलं आहे तर याने D3 D6 सिलेक्ट कर आणि तिकडे 3 व्हॅल्यू टाक, D4 7 सिलेक्ट कर, 4 व्हॅल्यू टाक, 0.5 टाक, नंतर त्याने त्याच व्हॅल्यू सेलला 0.5 टाकलं आहे। अशा प्रकारे तो प्रत्येक सीटमध्ये तो एक रीड करतो, हे सगळं लिहितो तो बॅकग्राऊंडला। आपण ज्या ॲक्टिव्हिटी आपण ज्या फ्रंटेंडला ज्या ॲक्टिव्हिटी करतो त्या सगळ्या ॲक्टिव्हिटी हा बॅकग्राऊंडला लिहितो। ओके, या कशा ॲक्टिव्हिटी लिहितो, या कशा लिहायच्या ह्या आपण आता बघूया पुढे, पण आता तुम्ही समजून घ्या फक्त की ह्या ॲक्टिव्हिटीज ॲक्च्युली तो काय लिहितो ते। ओके, त्यानंतर आपण डब्ल्यू केलं, त्याच्यानंतर कंट्रोल ई केल्यावर तो काय करतो आहे बघा, कम्प्लीट सगळं सिलेक्ट करतो आणि सगळं क्लिअर कंटेंट करतो, सगळ्याचं सिलेक्शन क्लिअर कंटेंट। बघा रेंज A2 to I16 सगळी सिलेक्ट केली, नंतर क्लिअर कंटेंट केल्यानंतर रेंज A3 फक्त सिलेक्ट केली। सो मित्रांनो, अशा प्रकारे हा एक कंटेंट त्याच्या बॅकग्राऊंडला लिहितो। आता ही जर मॅक्रो मला ही टू मॅक्रो रन करायची आहे तर मी इकडे जाणार इकडे आणि इकडे इथून प्लस केलं की बघा इकडे सगळा कंटेंट इकडचा उडून गेला। आता मी ह्या मॅक्रोवर इकडे सिलेक्ट ठेवलं, बघा इकडे फक्त मी कर्सर ठेवून दिला त्या मॅक्रोवर आणि इकडे हे केलं रन केली मॅक्रो इथून, तर बघा इकडे सगळा डेटा ॲज इट इज परत आला। मित्रांनो, अशा प्रकारे मॅक्रो ही रन केली जाते लिहिल्यावर, अशा प्रकारे म्हणजे बघा तुमच्या त्या पर्टिक्युलर मॉड्यूल एक रन केला तर मॉड्यूलला ज्या शीटवर तुम्ही त्या मॉड्यूलचं सगळं रेफरन्स दिला असेल, बघा इकडे तो सगळं घेतो कोणत्या शीटवर आहे, कोणत्या शीटवर करायचं आहे काम नाही करायचं आहे, सगळं लिहिलेलं असतं। ओके, तर तशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ते ॲक्टिव्ह शीट्स तुम्ही रीड मॅक्रोला गेलो, रीड मॅक्रोला ठेवली मॅक्रो टू, बघा इकडे काय नाही केलं ह्या शीटवर त्याने बरोबर केलेलं। मित्रांनो, अशा प्रकारे तो आपल्या एक्सेल शीटवर मॅक्रोज लिहायचं काम करतो। बघा रेड मॅक्रो केलं या शीटवर त्याने, या शीटवर पण लिहिलं, या शीटवर पण लिहिलं, कारण तिकडे तुम्ही आपण कोणत्याही त्याला शीटचं कोणतं नाव स्पेसिफिक करून दिलेलं नाही आहे। मी पुन्हा ते इकडे येतो आणि इकडे रन केली मॅक्रो, बघा इकडचं ना इकडचं सगळा कंटेंट डेटा क्लिअर होऊन गेला। सो मित्रांनो, अशा प्रकारे आपण या सगळ्या शीट्सना वापरून आपल्या मॅक्रोज लिहू शकतो। सो आता तुम्हाला कळलंच असेल की मॅक्रोज कशा प्रकारे रन होतात, मॅक्रोज कशा लिहायच्या ते आपण आता पुढच्या भागात बघू। तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग अँड जय हिंद।